Hello everyone, myself Dr. Rajesh Zavade. Today we are going to discuss about the Indian Contract Act 1872. 1872 is the year where the contract is enforced. भारतीय करारांचा कायदा 1872 यामध्ये कराराची व्याख्या दिलेली आहे, कराराचे प्रकार दिलेले आहे, ऑफर आणि ॲक्सेप्टन्स म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती याबद्दल देखील दिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळेला आपण कराराविषयी किंवा कॉन्ट्रॅक्टविषयी चर्चा करत असतो त्यावेळेला आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की कराराच्या आवश्यक बाबी देखील आहेत. ज्यावेळेस कराराच्या बाबी किंवा घटक हे त्यामध्ये पूर्ण केले जातात त्यावेळेसच तो करार हा पूर्ण करार मांडला जातो. ज्यावेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आणि पुन्हा एकदा जर आपण यावेळेस रिव्हिजन करत असू तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू सेक्शन 2H अ कॉन्ट्रॅक्ट इज डिफाईन्ड ॲज अन ॲग्रीमेंट एन्फोर्शिएबल बाय लॉ. म्हणजे ज्यावेळेला करार हा कायदेशीररित्या इन्फोर्स केला जातो, लागू केला जातो, त्यावेळेलाच त्या कराराला कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर एव्हरी प्रॉमिस ऑर सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन टू इच अदर. म्हणजेच ज्यावेळेला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला करार करत असताना काही प्रतिफळ मिळत असते अशा वेळेला त्या व्यक्तीकडे आपण प्रतिफळ त्याला मिळाले आहे असं म्हणता येईल. प्रॉमिस म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू सेक्शन 2B यामध्ये अ प्रपोजल वेन ॲक्सेप्टेड बिकम्स अ प्रॉमिस. सो हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यावेळेला प्रस्तावाची स्वीकृती होते त्यावेळेस त्याला प्रॉमिस असं म्हटलं जातं. ऑफर म्हणजे काय, वेन वन पर्सन सिग्निफाईज टू अनदर हिज विलिंगनेस टू डू ऑर नॉट टू डू एनिथिंग विथ अ व्ह्यू टू ऑब्टेनिंग असेंट ऑफ दॅट अदर टू सच ॲक्ट ऑर ॲब्स्टेनन्स हिज सेट टू मेक अ प्रपोजल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे ऑफर प्रस्तावित करतो त्यावेळेला काही करावं किंवा न करावं या विषयी त्यांच्यामध्ये त्या गोष्टीविषयी चर्चा होते आणि ती गोष्ट लीगल असली पाहिजे, इनव्हॅलिड नसली पाहिजे, त्या गोष्टीबद्दल कायद्यानं मान्यता दिलेली असली पाहिजे. म्हणजे करार करत असताना, करार करताना योग्य कारणासाठी, योग्य उद्देशासाठी तो करार केला पाहिजे. अशा वेळेला ज्यावेळेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला करावं किंवा न करावं याविषयी इच्छा व्यक्त करत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीने ऑफर केलेली आहे किंवा प्रपोजल केलेली आहे असं म्हणता येईल. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, तो ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स इज इक्वल टू ॲग्रीमेंट. आणि म्हणून यामध्ये जे काही प्रस्ताव आणि स्वीकृती हे सगळं मिळून त्याचा करार तयार होतो. कन्सेन्सस ॲड इडम हे फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, तर सेम सेन्स ॲट द सेम टाईम. म्हणजे ज्यावेळेला सेम थिंग इन अ सेम सेन्स असं केलं जातं, म्हणजे तीच गोष्ट योग्य प्रकारे सेम सेन्समध्ये घेतली जाते, तर हे सेक्शन 13 लिखित केलेलं आहे. सो मीटिंग ऑफ माइंड्स ऑर आयडेंटिटी ऑफ माइंड्स, ज्यावेळेला दोन व्यक्तींची मनं जुळली जातात करार करताना, ज्यावेळेस मी करार व्यक्ती करत असतात एकाच गोष्टीसाठी त्या दोन व्यक्तींमध्ये कराराचं काय होतं, तर करार करण्याविषयी इच्छा निर्माण होते त्या सेम गोष्टीविषयी. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला बॅग खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर दुसरा व्यक्ती त्याला हो म्हणत आहे, म्हणजे दोन्ही व्यक्ती या उद्देशासाठी सहमत आहे. सो यालाच काय म्हटलं जातं, तर देअर मीटिंग ऑफ माइंड इन सेम थिंग इन सेम सेन्स, त्यालाच काय म्हटलं जातं, तर कन्सेन्सस ॲड इटम. आता कॉन्ट्रॅक्ट काय आहे, तर कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंट आहे आणि लीगल ऑब्लिगेशन आहे. सो ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट बट ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर नॉट ॲग्रीमेंट, हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना. ज्यावेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतो तर सर्व कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट नसतात, परंतु सर्व ॲग्रीमेंट हे ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असतात. सो ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट बट ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर नॉट ॲग्रीमेंट. मग आपण इथं पाहूयात की जे ॲग्रीमेंट हे कायद्याने इन्फोर्स होऊ शकतात अशा सर्व करारांना काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. परंतु जे करार कायद्याने इन्फोर्स होऊ शकत नाही त्यांना कॉन्ट्रॅक्ट म्हणता येऊ शकत नाही. म्हणून इथं पाहूयात, ॲग्रीमेंट प्लस इन्फोर्शिएबिलिटी बिफोर लॉ इज इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट. आपण हे पाहिलेलं आहे विद्यार्थ्यांना, आणि ह्या लेक्चरमध्ये मी
कॉन्ट्रैक्ट या जे काही कॉन्ट्रैक्ट ऍक्ट आहे पहिला टॉपिक आहे त्यावर आपण रिव्हिजन करत आहोत. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ वैलिड कॉन्ट्रैक्ट, असे कुठले आवश्यक घटक आहेत की त्यामध्ये करार हा वैलिड ठरला जातो. सो त्यामध्ये पहिला आहे ऑफर अँड ऍक्सेप्टन्स, दुसरा आहे इंटेंशन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप. मला आपल्याला सांगू द्या, ज्या वेळेला करार करायचा असतो त्यावेळेला त्या ठिकाणी पहिला महत्त्वाचा घटक आवश्यक आहे तो म्हणजे ऑफर आणि त्यानंतर ॲक्सेप्टन्स. ज्या वेळेला ऑफर केली जाते आणि दुसरा व्यक्ती ॲक्सेप्टन्स देतो त्यावेळेला तिथे ॲग्रीमेंट तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप, हा देखील महत्त्वाचा घटक आहे की करार करत असताना दोन्ही व्यक्ती एका गोष्टीवर सहमत होतात आणि त्यामध्ये कन्सिडरेशन मिळवण्याच्या हेतूने लीगल ऑब्जेक्टसाठी लीगल कन्सिडरेशनसाठी ते एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये करार होतो. या ठिकाणी इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप म्हणजे ज्यावेळेला दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये कायद्याने जे काही कायदेशीर संबंध आहेत किंवा जे प्रस्तावकर्ता आणि प्रस्ताव स्वीकृता किंवा करार करणारा आणि दुसरा स्वीकारणारा असं आणि एकाच उद्देशाने एकत्र येतात त्यावेळेला त्यांना काय म्हटलं जातं तर दे आर कमिंग टुगेदर फॉर द कॉन्ट्रॅक्ट अ क्रिएटिंग अ लीगल रिलेशनशिप. आत्ताच आपण कन्सेन्सस ॲड इडम असं म्हटलेलं आहे म्हणजे सेम थिंग इन अ सेम सेन्स, म्हणजे दोन्ही व्यक्ती एकाच गोष्टीवर सहमत होतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिडरेशन, प्रतिफळाकरिता या दोन्ही व्यक्ती ह्या एकत्र येत असतात म्हणजे करार करायचा त्यासाठी काहीतरी उद्देश असतो, हा उद्देश पूर्ण झाल्यावर एकमेकांना त्याबद्दल प्रतिफळ किंवा कन्सिडरेशन हे मिळणं गरजेचं आहे. हे देखील एक महत्त्वाचं इसेन्शियल इन्ग्रेडियंट किंवा एलिमेंट ऑफ अ वॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानंतर फ्री कन्सेंट, फ्री कन्सेंट हे खूप महत्त्वाचं आहे. कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट हे देखील आवश्यक घटक आहे. कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट यामध्ये ज्या वेळेला करार करत असताना व्यक्ती एकत्र येत असतात त्या करार करणाऱ्या व्यक्ती ह्या सज्ञान असणं गरजेचं असतं आणि करारासाठी जे आवश्यक घटक आहे ते पूर्ण करण्यासाठी ते कायद्यानं सक्षम असणं गरजेचं आहे. म्हणून करार करत असताना करार करणाऱ्या व्यक्ती ह्या सज्ञ असाव्यात. अज्ञान व्यक्तीबरोबर केलेले करार हे व्यर्थ करार असे संबोधले जाते. फ्री कन्सेंट आपण मागच्या लेक्चरमध्येच पाहिलेलं आहे की फ्री कन्सेंट म्हणजे काय, तर ज्या वेळेला दोन व्यक्ती एकत्र येतात आणि दोन्ही व्यक्तींची संमती ही स्वेच्छेने मिळवलेली असते त्यावेळेला तेथे त्याला फ्री कन्सेंट असं म्हटलं जातं. फ्री कन्सेंट हे करार करत असताना महत्त्वाचा घटक समजला जातो. ज्या वेळेला करारामध्ये फ्री कन्सेंट असते त्यावेळेसच तो करार हा कायदेशीररित्या अंमलबजावणी त्याची होऊ शकते. जर का ही कन्सेंट ही धाक दाखवून प्रतिफल जे काही धाक दाखवून बलप्रयोग करून किंवा इतर फ्रॉड करून वगैरे मिळवलेली असेल तर अशा वेळेला तो कॉन्ट्रॅक्ट हा वॅलिड कॉन्ट्रॅक्ट ठरला जात नाही. नेक्स्ट इन्ग्रेडियंट काय आहे ते म्हणजे लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे करार करत असताना कराराचा उद्देश हा कायदेशीररित्या व्हॅलिड असणं गरजेचं आहे. करार करत असताना कराराचा उद्देश कराराचं जे काही हेतू आहे तो पूर्णपणे कायदेशीर असावा. म्हणजे काय तर करार कुठल्याही अवैध किंवा इल्लिगल कारणासाठी करायचा नसतो. कॉन्ट्रॅक्ट हा नेहमी कायदेशीर उद्देशासाठी आणि कायदेशीर प्रतिफळासाठीच केला जातो. म्हणून लिगॅलिटी ऑफ ऑब्जेक्ट इज अ वन व्हेरी इसेन्शियल एलिमेंट ऑफ अ वॅलिड कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू सेक्शन 3. देन पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, जर का दोन व्यक्ती एकत्र येत असतील करार करण्यासाठी तर इन भविष्यामध्ये तो करार हा पूर्ण पण करता आला पाहिजे. जर का असा करार असेल की ज्यामध्ये ते एकत्र तर येत आहेत सर्व काही आहे परंतु करार पूर्ण होऊ शकत नाही अशा वेळेला देखील तो करार हा करार म्हणून संबोधला जात नाही. तर करार हा नेहमी पूर्ण करता येणाराच असावा. म्हणजे एखाद्या वेळेस दोन व्यक्तींमध्ये समजा पैज लागली की ह्या ह्या गोष्टी केल्यावर मी हे करेल, तर अशक्य गोष्टींबद्दल जर ते करार करत असेल तर असा करार हा फुलफिल होऊ शकत नाही, पूर्णपणे हा परफॉर्म होऊ शकत नाही. तर अशा वेळेला याला काय म्हटलं जातं तर इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. जर का करार पूर्ण होत नसेल तर तो वॅलिड कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. म्हणून करारामध्ये आवश्यक घटक म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, तो करार हा परफॉर्म व्हायला पूर्ण व्हायला
जे आवश्यक आहे त्या कारणांमुळेच तयार करावा. आणि नंतरचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे रायटिंग अँड रजिस्ट्रेशन. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्र हो. ज्यावेळेला करार करावायचा असतो त्यावेळेला करार हा लिखित स्वरूपात असतो, आणि ज्यावेळेला करार हा लिखित स्वरूपात असतो त्यावेळेला आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यावेळेला आयदर ऑफ द पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखादी पार्टी कॉन्ट्रॅक्टमधली ही कोर्टाकडे दाद मागू शकते, कोर्टाकडे आपले म्हणणे मांडू शकते. आणि करार करत असताना जर का त्यांना एखादी टर्म्स अँड कंडिशन जर एका आयदर ऑफ द पार्टीने ब्रेकडाऊन केलेली असेल तर अशा वेळेला ते व्यक्ती कोर्टात जाऊन त्याविषयी रेमेडी किंवा जस्टिस मागू शकतात. आणि करारामध्ये जर एखादी जी काही चूक झालेली असेल किंवा करारामध्ये ब्रीच झालेला असेल, कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला असेल, तर अशा वेळेला जर एखाद्या व्यक्तीला लॉस सफर करावा लागला तर ती व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकते. आणि करार हा लिखित स्वरूपात असल्यामुळे जे काही ठरलेलं आहे ते कोर्टासमोर ते योग्यरित्या मांडू शकतात आणि त्यानंतरच त्यांना जस्टिस हा योग्य प्रकारे मिळू शकतो. सो अशा प्रकारे इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर या सर्व गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. सो या ठिकाणी आपण थांबूयात. We will continue in the next lecture. Thank you. Thank you one and all.